नमस्कार. वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रहो, शिक्षण या संकल्पनेचा विचार करत असताना औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण अशी त्याची विभागणी केली जाते. यामध्ये शाळा महाविद्यालयातून पुस्तकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते, या उलट अनौपचारिक शिक्षणाला नेहमीच दुय्यम समजले जाते. हे अनौपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयातील केवळ वर्ग किंवा निव्वळ पुस्तकातून न मिळता आपल्या सभोवतीच्या वातावरणातून ग्रहण केले जाते. अमेरिकी लेखक मार्क ट्वेनपासून ते मेटाचा कर्ता धरता असलेल्या मार्क झुकेरबर्गपर्यंत आणि आपल्याकडील बहिणाबाईंपासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंतची माणसे मोठी करण्यात औपचारिकपेक्षा अनौपचारिक शिक्षणाचाच मोठा वाटा आहे. एका कवीने किती सार्थपणे म्हटलंय, धूप में निकलो घर से बाहर, घटाओ में नहा कर देखो, जिंदगी क्या है जरा किताबों को हटा कर देखो. औपचारिक शिक्षण हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला आपण आजन्म विद्यार्थी म्हणून अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून जे सतत शिकत असतो त्याचे मोल अनमोल असते. म्हणून आयुष्यात कोणता तरी एकच पर्याय निवडून त्याच्या मागे आंधळेपणाने दौडत राहण्यापेक्षा अन्य पर्यायांचाही विचार वय आणि वेळ आपल्या हाताशी असेपर्यंत करायला हवा. हाच विचार मध्यवर्ती ठेवून नुकत्याच पुढे गेलेल्या पिढीने मागे वळून पाहावे आणि असे पाहत असताना आपला प्रवास तर उलगडून दाखवावाच, पण त्याहीपेक्षा तरुण वयात आपल्याला ज्या ठेचा लागल्या त्याविषयी मोकळेपणाने बोलावे या हेतूने ऑगस्ट 2024 पासून आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना हा नवा उपक्रम सुरू केला आहे. जगद्गुरू तुकोबारा यांनी म्हटले आहे, परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णची झाले, सागराच्या संगे नदी बिघडली सागरची झाली. चौकटी बाहेरच्या अनौपचारिक शिक्षणातून जीवनाचा अर्थ उमगलेल्या तरुण पिढीने केलेले मुक्त चिंतन असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वतःच्या आयुष्याला आकार दिलेल्या आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास आपणाला उलगडून पाहायचा आहे. या उपक्रमातील दुसरा विद्यार्थी आहे बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड कोटा राजस्थान या प्रतिष्ठित संस्थेच्या अहमदनगर शाखेसाठी जीवशास्त्र विषयाचा विषय तज्ज्ञ अर्थात बायोलॉजी फॅकल्टी म्हणून कार्यरत असलेला साईनाथ नामदेव महाद्वाड. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रुई खुर्द नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेल्या साईनाथचे शिक्षण रुई, कंधार, नांदेड अशा चढत्या क्रमाने गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी होत गेले. बालपणापासूनच औपचारिक शिक्षणक्रमात हुशार असलेल्या साईनाथच्या वेगळेपणाची पहिली चुणूक तो चौथ्या वर्गात असताना मिळाली. एकीकडे तो चौथीच्या बोर्ड परीक्षेत पहिला आला, तर दुसरीकडे नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही त्याने पहिला क्रमांक पटकावला. वक्तृत्वाच्या आवडीतून तो वाचनाकडे वळला आणि यातून 5व्या वर्गात शिकत असताना पुढे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होऊन प्रियदर्शनी कन्याशाळा वसंतनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपादित केले. पुढे यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात 11वी 12वी आणि त्यानंतर पदवी व पदव्युत्तर वर्गाचे शिक्षणही त्याने यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले. पदवी वर्गात शिक्षण घेत असताना त्याच्या अंगात असलेल्या वक्तृत्व कलेला पुन्हा नवा अवकाश मिळाला आणि यातून संपूर्ण महाराष्ट्र तथा महाराष्ट्राबाहेरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्याने अनेकानेक पारितोषिके प्राप्त केली. वसतिगृहात राहून शिक्षण घेत मिळवलेल्या आपल्या या यशाकडे आणि हातून निसटून गेलेल्या काही संधींकडे मागे वळून पाहताना आता त्याला काय वाटते हे त्याच्याकडून समजून घेणे आवश्यक आहे. चला तर मग त्याच्या या प्रवासाची कथा त्याच्याकडूनच ऐकूयात. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. मित्रांनो नमस्कार.
यशवंत महाविद्यालय मराठी विभाग वाचन कट्ट आणि युवा मन्वंतर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सरांनी माझा परिचय आपल्यासमोर ठेवला आहेच, तरी सुद्धा माझ्याकडून माझा अल्प परिचय आपल्यासमोर ठेवणं मी उचित समजतो. माझं नाव आहे साईनाथ नामदेवराव महाद्वाड. मी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रुई खुर्द या छोट्याशा गावातून आलेला एक विद्यार्थी. माझं महाविद्यालयीन शिक्षण बीएससी एमएससी अर्थात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड इथून मी पूर्ण केलेलं आहे आणि यशवंत महाविद्यालयातनं मी एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयामध्ये माझी एमएससी अर्थात पदव्युत्तर शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे. सध्या मी बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड कोटा राजस्थान या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये ऍज अ बायोलॉजी फॅकल्टी म्हणून जॉब करतोय. डॉक्टर होण्यासाठी देशपातळीवर महत्वाची समजली जाणारी नीट परीक्षा आणि त्या परीक्षेसाठी मी बायोलॉजी शिकवण्याचं काम सध्या विद्यार्थ्यांना करतोय. हा एका बाजूला झाला माझा अल्प परिचय. आता दुसऱ्या बाजूला आमचा हा जो काही उपक्रम आहे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना या उपक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय आणि हा आमचा सगळा जो व्हिडिओ प्रपंच आहे हा कशासाठी आहे याचं कारण सांगणं अगदी एका मिनिटामध्ये आपल्या समोर ठेवणं मला फार गरजेचं वाटायला लागतं. मी शिक्षक असल्यामुळं मला कायम सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की सर तुम्हाला बायोमधलं सगळं कळतं बायोतलं सगळं येतं, म्हणजे मी बायोलॉजी शिकवत असल्यामुळं ते मला तसा प्रश्न विचारतात की सर तुम्हाला बायोमधलं सगळं कळतं मग तुम्ही डॉक्टर का बरं नाही झालात. मित्रो, त्या विद्यार्थ्यांना मी दिलेलं जे उत्तर आहे ना मला वाटतं त्या उत्तरामध्ये आमच्या या उपक्रमाचं उद्दिष्ट सुद्धा दडलेलं आहे. मित्रो लक्षात घ्या, आपण आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल किंवा आपल्या शालेय जीवनामध्ये असेल ज्या गोष्टी आपण शिकत असतो जे ज्ञान आपण आत्मसात करत असतो त्या गोष्टीची त्या ज्ञानाची आपल्याला जाणीव कधीच नसते, त्याचं महत्व आपल्याला त्या काळामध्ये त्या त्या वयामध्ये कधी समजत नाही. मित्रो त्याची परिणामकारकता सुद्धा आपल्याला समजत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की नकळत आपल्या हातून त्या वयामध्ये त्या त्या वयामध्ये फार महत्वाच्या आणि फार मोठ्या चुका त्या वयामध्ये आपल्या हातून घडत असतात. परिणामी आपण आपल्या करिअरच्या ज्या सर्वोच्च स्थानावरती आपण म्हणतो तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मित्रो आम्ही आमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये ज्या चुका केल्या आमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्हाला ज्या गोष्टींची जाणीव झाली नाही त्या गोष्टींची जाणीव त्या गोष्टीचं महत्व किमान तुम्हाला तरी समजावं आणि त्याची परिणामकारकता समजावी आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या सर्वोच्च पातळीवरती स्थानापन्न व्हावं विराजमान व्हावं तिथं, हा आमचा या उपक्रमामागचा शुद्ध हेतू आहे हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्या. ज्यावेळेस मी मागच्या माझ्या जडणघडणीचा विचार करतो त्यावेळेस लक्षात घ्या माझी जडणघडण अशा काळामध्ये झालेली आहे ज्यावेळेस आपण एखाद्या वर्गाची जी सहामाही परीक्षा असते ती परीक्षा देऊन पुढच्या वर्गामध्ये प्रवेश करतो, म्हणजे दहावीची परीक्षा दिल्यानंतर आपण अकरावीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस दहावीमध्ये शिकलेल्या गोष्टी दहावीमध्ये ग्रहण केलेलं ज्ञान हे अकरावीमध्ये सुद्धा कामाला येते. मुळात हे आम्हाला कधी कळालंच नाही, हे आम्हाला कधी माहितीच नव्हतं. म्हणजे दहावी पास झाल्यानंतर दहावीचं आता सगळं विसरायचं आणि अकरावी ही नव्याने सुरुवात करायची ही अशा समाजामध्ये अशा काळामध्ये माझी जडणघडण झालेली आहे. त्याचा परिणाम असा झाला की तुम्ही करिअरच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या त्या क्षेत्रासाठी असणारी जी प्रवेश परीक्षा आहे त्या प्रवेश परीक्षेसाठी लागणारं जे फाउंडेशन असतं ते फाउंडेशन कधी आम्हाला समजलं नाही आणि ते फाउंडेशन कधी आमचं स्ट्रॉंग झालं नाही. मग ते फाउंडेशन अकरावी बारावीच्या काळामध्ये ग्रहण केलेलं आम्ही ज्ञान असेल किंवा मग ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये ग्रहण केलेलं ज्ञान असेल त्याचं फाउंडेशन आमचं कधी स्ट्रॉंग झालं नाही. परिणामी ते फाउंडेशन माझं जर स्ट्रॉंग असतं तर आज मी आणखी चांगल्या करिअरच्या क्षेत्रामध्ये आणि चांगल्या पदावरती विराजमान असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, तुम्ही आज तुमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल किंवा तुम्ही शालेय जीवनामध्ये असाल तुम्ही ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये असाल या काळामध्ये ज्या गोष्टी करताय ना मला वाटतं त्या गोष्टी अतिशय मनापासून केल्या पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट अतिशय मनापासून करता त्यावेळेस त्यामध्ये आनंद यायला लागतो आणि आनंद येत असेल तरच तुम्ही त्या गोष्टी करा हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण मित्र हो, एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आनंद यायला लागतो त्यावेळेस लक्षात घ्या त्या गोष्टीच्या आपण मुळाशी पोहोचू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादं ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयाकडे ज्यावेळेस आपला प्रवास सुरू होतो तेव्हा त्या ध्येयाकडच्या प्रवासामध्ये त्या ध्येय प्राप्तीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आनंद येणं फार महत्वाचं आहे. कारण तो आनंद येत असेल तरच आपल्याकडे आपल्याला जो ध्येयाकडचा प्रवास सुरू झालेला आहे ध्येयाकडची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे तो प्रवास अगदी सोपा होईल आणि ते ध्येय आपल्याला अगदी सहजरित्या ध्येय आपलं प्राप्त होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आज मी नेमकं म्हणजे महाविद्यालयीन जीवनातून आता बाहेर आलेलो आहे त्या फेजमधनं बाहेर आलेलो आहे. महाविद्यालयीन जीवन मी सगळं जीवन अनुभवलेलं आहे. मी महाविद्यालयीन काळामध्ये पाहिलंय आणि नेमकं मी सुद्धा नेमकं तेच केलंय
की आपण बीए असेल, बीएससी असेल, एम कॉम असेल, बी कॉम असेल, या सगळ्या विद्याशाखा, या सगळ्या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये नेमका ट्रेंड असा आलाय की ज्यावेळेस परीक्षा येत असते तेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे नाईट मारायची, ते नाईट मारायची या भाषेमध्ये तो ते असतं, नाईट मारायची म्हणजे रात्रभर अभ्यास करायचं आणि ती परीक्षा पास व्हायची. त्याचा परिणाम असा होतो की त्या ट्रेंडमध्ये तुम्ही त्या नाईटमुळे, वन नाईटमुळे पास तर ती परीक्षा नक्कीच व्हाल, पण मित्रो तुमच्या भविष्यासाठी, भविष्यातील जडणघडणीसाठी आणि भविष्यातील करिअरसाठी लागणारं जे शाश्वतचं ज्ञान आहे, त्यासाठी लागणारं जे अंगभूत कौशल्य, त्या अंगभूत कौशल्य मात्र तुम्ही कधीच आत्मसात करू शकत नाही. आज आपण आजूबाजूला पाहतोय बेरोजगारीने एवढं मोठं रूप धारण केलेलं आहे. मी सुद्धा मान्य करतो बेरोजगारी आज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, सरकारी नोकऱ्या ज्या आहेत खूप कमी सरकारी नोकऱ्या आता राहिलेल्या आहेत. पण मित्र हो, मी ज्या गोष्टी सांगितल्या या काळामध्ये, ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये असेल, अकरावी बारावीला असेल, किंवा तुम्ही ज्या स्टेजला असाल त्या स्टेजला ज्या गोष्टी तुम्ही शिकताय, ज्या गोष्टी तुम्ही अनुभवताय, त्या गोष्टी जर तुम्ही कायमस्वरूपी अनुभवल्या, म्हणजे जे आपण शाश्वत ज्ञान ज्याला म्हणतो ते शाश्वत ज्ञान जर तुम्ही आत्मसात केलं, तर आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला सांगतो एवढ्या नोकऱ्या आहेत, एवढे जॉब उपलब्ध आहेत. आज परिस्थिती प्रायव्हेट सेक्टरची असती अशी आहे की प्रायव्हेट कंपन्यांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य असणारे तरुण त्या प्रायव्हेट कंपन्यांना भेटत नाहीये, ही प्रायव्हेट सेक्टरची आवश्यकता आहे. आणि एक महत्वाचं आहे, ज्यावेळेस आपण हे शाश्वत ज्ञान आत्मसात करू ना, त्या ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला कधीच जॉबची वाट पाहावी लागत नाही, तुम्हाला जॉबकडे जाण्याची गरज नाही, तर जॉब तुमच्याकडे येईल. करिअरच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधी तुमच्याकडे चालून येतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परिणामी मला सांगायचं यातनं फक्त एवढंच आहे की तुम्ही सध्या ज्या स्टेजला आहात, ज्या गोष्टी करताय, त्या गोष्टी कायमस्वरूपी गोष्टी केल्या पाहिजे, शाश्वत असं ज्ञान घेतलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मला ठेवायचा आहे की औपचारिक, आज आपलं शिक्षण जे एका औपचारिक शिक्षणाच्या चौकटीमध्ये बंदिस्त झालेलं शिक्षण आहे, आणि आजची ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था पुस्तकाच्या बाहेर डोकावण्याची परवानगी आज आपल्याला देत नाहीये. पण मला मुळात मुद्दा हा सांगायचा आहे की हे जे काही औपचारिक शिक्षण आहे, या औपचारिक शिक्षणाची चौकट आपल्याला अलगतरित्या तोडता आली पाहिजे. ती चौकट तोडता येणं म्हणजे या औपचारिक शिक्षणाच्या जोडीला अनौपचारिक शिक्षण घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आता हे अनौपचारिक शिक्षण म्हणजे नेमकं काय, तर आजूबाजूचं जे जग आहे, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं जे जग आहे, ते त्या जगाकडे आपल्याला डोळसपणे पाहता आलं पाहिजे. या आजूबाजूच्या जगातल्या, आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला डोळसपणे पाहता आलं पाहिजे, आणि आपल्याला या आजूबाजूच्या परिसरांकडनं, निसर्गाकडनं सुद्धा शिकता आलं पाहिजे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण मित्र हो, आपल्याला जगामध्ये जगत असताना यंत्र म्हणून जगायचं नाहीये, तर या जगामध्ये, समाजामध्ये वावरत असताना, जगत असताना आपल्याला माणूस म्हणून जगायचंय, आणि ते माणूस म्हणून जगण्यासाठी हे अनौपचारिक शिक्षण फार महत्वाचं आहे. मी माझा अनुभव सांगतो, ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला, म्हणजे बीएससी प्रथम वर्षाला मी प्रवेश घेतला, त्यावेळेस सर्वसाधारण विद्यार्थ्यासारखा स्पर्धा परीक्षा करणारा सर्वसाधारण टिपिकल असा विद्यार्थी होतो. पण मित्रांनो, ज्याला आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट किंवा निर्णायक क्षण असं आपण ज्याला म्हणतो, तो माझ्या आयुष्यातला निर्णायक क्षणाला ज्यावेळेस मी बीएससी द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस मला आजही आठवतोय, म्हणजे बीएससी द्वितीय वर्षाला मी सेकंड लँग्वेज मधून मराठी निवडलेली, आणि मला मराठीचा पहिलाच तास होता डॉक्टर विश्वाधर देशमुख सरांचा. मला आजही आठवतोय तो जो पहिला तास होता, तो विश्वाधर देशमुख सरांनी त्या पहिल्या तासामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिवाचन घेतलेलं, आणि त्या अभिवाचनामध्ये सरांनी मला जो परिच्छेद दिलेला आहे, त्या 2-3 मिनिटाच्या वाचनामध्ये सरांना माझ्यामध्ये असलेल्या कौशल्याची जाणीव झाली, आणि सरांची आणि माझी झालेली ती पहिली भेट, आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. पुढे सरांनी माझा मित्र, ज्याचा आपण पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे सगळ्यांनी, माझा मित्र प्रथमेश तेलंग, त्याची ओळख झाली, आणि ह्या दोन माणसांचं माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जे माझं आयुष्य बदललं, ते माझं आयुष्य फारच भयंकर, म्हणजे ते आयुष्य असं आयुष्य की ज्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहायला शिकलो. एखाद्या गोष्टीला यस आणि नो ह्यांच्या पलीकडे तिसरी सुद्धा बाजू असते, आणि ती तिसरी बाजू सुद्धा मी डोळसपणे पाहायला शिकलो. मुळात मित्र हो, माझ्याकडे वक्तृत्वाचं अंगभूत कौशल्य फार पूर्वीपासून, म्हणजे लहानपणापासूनच होतं, पण 11वी 12वी असेल किंवा बीएससीच्या प्रथम वर्षामध्ये असेल, ते मला वक्तृत्वाचं अंगभूत कौशल्य माझ्यामध्ये, म्हणजे बाहेर काढण्यासाठी मला कधी स्टेजच मिळाले नाही. पण बीएससी सेकंड इयर मध्ये आल्यानंतर देशमुख सर असतील किंवा प्रथमेशच्या माध्यमातून मी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायला लागलो, आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र फिरला. महाराष्ट्राबाहेर सुद्धा मी त्या स्पर्धेच्या निमित्ताने फिरलो, आणि हा सगळा महाराष्ट्र, म्हणजे मी विदर्भामध्ये फिरलो, मी पश्चिम महाराष्ट्र फिरला, मी खान्देश फिरला,
मी मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा आणि तालुका सुद्धा फिरला, आणि फिरत असताना सगळ्यात महत्वाचं काय झालं की मी म्हणजे जगामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, जगामधला जो ट्रेंड आहे, जो नवनवीन ट्रेंड येतोय, आणि जगातल्या प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहायला लागलो. मित्रांनो, ज्यावेळेस मी प्रवास करायचो ना तेव्हा मला आठवतं प्रवासामध्ये मी कधी झोपायचा नाही, किमान मला असं वाटतं की प्रवासामुळे झोपण्यासाठी नसतोच, प्रवास हा असतो कशासाठी, तर प्रवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी अनुभवण्यासाठी आणि प्रवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडनं काहीतरी शिकण्यासाठी हा प्रवास असतो. मी माझ्या आजूबाजूला पाहायचो प्रवासामध्ये लोक झोपी जातात, मुळात मला त्या लोकांकडे पाहून कायम वाटायचं की खरंच म्हणजे जी आपण गोष्ट करतोय, आता प्रवास करतोय, तो प्रवास आपल्याला जगता आला पाहिजे, तो प्रवास अनुभवता आला पाहिजे. ह्या मी जो प्रवास करायचा तो प्रवास पूर्णपणे जगायचो, पूर्णपणे अनुभवायचो. आता याचा परिणाम असा झाला की मित्र हो, या अनौपचारिक शिक्षणामध्ये आणि ह्या सगळ्या जगाचा जो अनुभव घेत गेला मी, त्या अनुभवातनं माझ्याकडे एवढं कौशल्य निर्माण झालं, मी जगाला एवढं ओळखलं की महाविद्यालयीन जीवनामध्ये मला बीएससी थर्ड इयर असेल किंवा एमएससी फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये मला माझ्या करिअरची कधीच भीती वाटली नाही, कारण मी जगाला एवढं अनुभवलं होतं की मला माहिती होतं माझ्या कौशल्याच्या जोरावरती हे जर माझ्याकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावरती मला नक्कीच सामावून घेईल. त्यामुळं औपचारिक मला सांगायचं हे की यातनं औपचारिक शिक्षणाच्या जोडीला अनौपचारिक शिक्षणाची साथ घालणं हे फार महत्वाचं आहे. आता या महाविद्यालयीन काळामध्ये माझी नेमकी चूक झाली काय की मी औपचारिक शिक्षणासोबत अनौपचारिक शिक्षणाची साथ त्याच्यासोबत साथ घातली, पण माझं अनौपचारिक शिक्षण हे एवढं वाढत गेलं की त्यामध्ये औपचारिक शिक्षण कमी पडत गेलं. परिणामी जो मागं मी सांगितलेलं की जे ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये वन नाईट स्टडी वगैरे हे जे काय आहे, नेमकं मी सुद्धा माझ्या महाविद्यालयीन काळामध्ये ज्याला अकॅडमिक म्हणतो त्या अकॅडमिकच्या बाबतीमध्ये सुद्धा माझं नेमकं तेच होत गेलं, आणि माझ्या ज्या एक्स्ट्री करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपण ज्याला म्हणतो, ज्याला मी अनौपचारिक शिक्षण असं म्हटलेलं आहे, ते वाढत गेलं. मित्रो, मला सांगायचं आहे हे की जेवढं अनौपचारिक शिक्षण महत्वाचं तेवढंच औपचारिक, जेवढं औपचारिक शिक्षण महत्वाचं तेवढंच अनौपचारिक, म्हणजे ह्या दोन्ही एकमेकाला परस्पर पूरक गोष्टी आहेत. ह्या परस्पर पूरक गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे आणि त्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आता हे सगळं कळत असताना पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की काळासोबत अपडेट राहणं फार महत्वाचं आहे, कारण आजूबाजूचा काळ एवढा झपाट्यानं बदलतोय मित्रांनो की या काळासोबत जर तुम्ही अपडेट नाही राहिलं तर हा काळ तुम्हाला प्रवाहाच्या बाहेर फेकणार आहे, कारण आज नवनवीन दररोज नवनवीन एवढे ट्रेंड येत आहे की त्या ट्रेंड मध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, स्वतःचं वेगळं असं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर काळासोबत अपडेट राहणं फार महत्वाचं आहे. मित्रो, काळासोबत अपडेट राहणं म्हणजे नेमकं काय, आज मी पाहतोय ज्यावेळेस आपण 11वी 12वी मध्ये प्रवेश करतोय त्यावेळेस करिअरचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे तुला काय व्हायचंय हा जेव्हा आपल्यासमोर प्रश्न उभा टाकतो, तेव्हा ह्या काळामध्ये आपल्या पुढे दोनच प्रश्न असतात, एक तर डॉक्टर किंवा मग इंजिनियर. आज या क्षेत्राची अवस्था काय आपण पाहतोय, डॉक्टर ज्यावेळेस आपण व्हायचा विचार करतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये किमान म्हणजे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 मेडिकल कॉलेज असतील, त्याचा परिणाम असा होतो की मेडिकलला बसतात अनेक विद्यार्थी, डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे भरपूर विद्यार्थ्यांचं, पण कॉलेजांची असलेली मर्यादित संख्या यामुळे डॉक्टर होण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. परिणामी ते तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये एवढे डिप्रेस होतात की ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. आता दुसरं क्षेत्र आहे आपलं इंजिनिअरिंगचं. मित्रो, एका बाजूला मेडिकलला कॉलेजेस मर्यादित आहेत, म्हणजे 10 ते 15 कॉलेजेस आहेत, दुसरीकडे इंजिनिअरिंग क्षेत्राचा ज्यावेळेस मी विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढे कॉलेजेस निर्माण झालेले, त्याच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कॉलेजेस निर्माण झालेले, त्याचा परिणाम असा होतो की इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहणारा प्रत्येक तरुण हा इंजिनियर होतो करा, पण प्रत्येक इंजिनियर तरुणाच्या हाताला आज रोजगार मात्र मिळत नाहीये, त्या रोजगार मात्र मिळत नाही हे लक्षात घ्या. आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर मित्र हो, हे डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल ह्या दोन क्षेत्राच्या बाहेर, ह्या प्रवाहाच्या बाहेर तुम्ही काळासोबत जर अपडेट असाल तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या अनेक संधी तुमच्या वाट पाहत आहेत, म्हणजे अनेक संधी तुम्हाला खुणावत आहेत, त्या संधींची जाण सुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे, त्या संधी सुद्धा तुम्हाला त्या संधी आत्मसात करता आल्या पाहिजेत, ह्या लक्षात घ्या. आज मी सोशल मीडिया, आपण सोशल मीडियाच्या काळामध्ये मोठी झालेली विद्यार्थी आहोत, आज सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण वावरणारे विद्यार्थी आहोत. मी पाहतो महाराष्ट्रामध्ये आज अनेक युट्यूब चॅनल असतील किंवा इंस्टाग्राम चॅनलला मी फॉलो करतो, त्यापैकी एक स्पायसी किक नावाचं एक फूड ब्लॉगिंगचं एक चॅनल आहे त्याला मी फॉलो करतो, सौरभ भोसले असेल त्याला सुद्धा मी फॉलो करतो. मित्रो, ही जी माणसं आहेत ना, ही माणसं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढी मोठी झाली आहेत, ती इकॉनॉमिकली मोठी झाली आहेत, ती सोशली मोठी झाली आहेत, त्यांचं आज समाजामध्ये नाव आहे.
हे कशामुळं आहे की जो मुद्दा मी सांगितलाय की तुम्हाला काळासोबत अपडेट राहा, त्या काळासोबत अपडेट होते, ट्रेंड सोबत अपडेट होते. मित्र हो, आज जो मी स्पायसी किक या चॅनलचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्या चॅनल चालवणारा जो तरुण आहे तो तरुण एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावरती होता. त्या व्हाईस प्रेसिडेंट पदावरती असताना त्या पदावरचा पदाला रिझाईन करून तो व्हिलॉगिंग मध्ये म्हणजे फूड लॉगिंग मध्ये आला. मित्रो, फूड लॉगिंग मध्ये आला का? कारण त्याने काळाची पावलं ओळखली आणि त्यामध्ये असलेला इंटरेस्ट त्यानं ओळखला. परिणामी आज तो इकॉनॉमिकली स्टेबल आहे आणि इकॉनॉमिकली स्टेबल असू स्टेबल तर आहेच, पण तो जो काम करतोय ना त्या त्याला परमोच्च असा आनंद भेटतो आणि काम करत असताना कामामध्ये आपल्याला तो आनंद भेटणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आता मित्र हो, महत्वाची गोष्ट आहे, आपण हे सगळं करत असताना ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना कम्फर्ट झोन मधून बाहेर येणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण ज्यावेळेस एखाद्या कम्फर्ट झोन मध्ये वावरतो त्यावेळेस आपण आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जगायला लागतो, आपण हव्या असलेल्या गोष्टी आपण करायला लागतो. पण मित्रो, ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो त्यावेळेस आपल्याकडे पर्याय फार कमी उपलब्ध असतात आणि पर्याय कमी उपलब्ध असल्यामुळे आपल्याला म्हणजे ध्येयाकडे जाणारा जो आपला प्रवास आहे तो प्रवास आपल्याला फार महत्वाचा वाटायला लागतो. त्यामुळं माझं महत्वाचं म्हणणं हे आहे की आपण जे आपला कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं सुद्धा फार महत्वाचं मला वाटायला लागतं. मित्रो, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या अनुभव, माझा जो अनुभव आहे, मी तुम्हाला माझा अनुभव एवढा सांगतोय की जर हा अनुभव तुम्ही ऐकला आणि माझ्या अनुभवात माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका जर तुम्हाला टाळता आल्या तर तुमचं जे करिअर आहे, तुमची भावी जडणघडण आहे, तुमचं पुढचं आयुष्य आहे, हे पुढचं आयुष्य सुद्धा तुमचं म्हणजे जो प्रवास आहे तुमचा हा प्रवास सुखकर होईल, हा प्रवास सोपा होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता जो माझा अनुभव सांगितलाय त्या अनुभवामध्ये महत्वाचे मुद्दे काय होते तर तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत. ज्या स्टेजला तुम्ही आहात त्या स्टेजला त्या गोष्टी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कम्फर्ट झोनच्या बाहेर या. मित्र हो, काळासोबत राहा, काळामध्ये जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंड सोबत राहा आणि तो ट्रेंड ओळखायला शिका. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर मला वाटतं आपल्या सगळ्यांचं जे करिअर आहे ते करिअर अतिशय उत्तम बनेल आणि ज्या चुका आम्ही केल्या त्या चुका तुम्ही टाळाल एवढा आशावाद या व्हिडिओतनं मी व्यक्त करतो. आणि जास्त माझं मनोगत, माझा अनुभव जास्त न लांबवता मी इथंच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.